नमस्ते, मी अंकिता वर्तक. आजपासून मी तुम्हाला ग्रामीण विकास SYBA साठी पेपर नंबर 3, जो आपला आहे ग्रामीण प्रशासन आणि महाराष्ट्रातील ग्रामीण प्रशासनासंबंधीचे कायदे, हा विषय तुम्हाला मी शिकवणार आहे. तर हा विषय शिकवित असताना सगळ्यात पहिले आपण सिलॅबस पासून सुरुवात करणार आहोत. तर सिलॅबस मध्ये मी तुम्हाला, आपल्याला आता सेमिस्टर 4 आहे, सेमिस्टर 4 चा सिलेबस शिकण्याआधी आपण सेमिस्टर 3 चा सिलेबस बघणार आहोत. कारण जो 4 चा सिलेबस आहे त्याच्यामध्ये सर्व कायदे आहेत, पण ते कायदे कशावर अवलंबून आहेत ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडीशी ब्रीफ मी से से आपला जो सिलेबस आहे सेमिस्टर 3 चा तो मी सांगणार आहे, आणि त्याच्या अनुषंगानेच सेमिस्टर 4 चा सिलेबस बनवण्यात आलेला आहे. म्हणून आपण आधी सगळ्यात पहिले काय करायचं आहे, सिलॅबस पासून सुरुवात करणार आहोत. मी आता तुम्हाला स्क्रीन शेअर करते सिलॅबस साठी. स्क्रीन दिसते ते सगळ्यांना बघा. आता विषयाचं नाव आहे ग्रामीण प्रशासन. आपलं सत्र 3 झालेलं आहे आणि आपण सत्र 4 साठी अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. पण सत्र 4 सुरू करण्याऐवजी 3 चा सिलेबस अशासाठी बघणं गरजेचं आहे की या पूर्ण सिलेबस वरतीच पुढचा सिलेबस बनवलेला आहे, आणि म्हणून आपण हा एक थोडी ब्रीफ याच्यामध्ये घेणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, 4 चा सिलेबसला सुरुवात करणार आहोत. तर याच्यामध्ये ग्रामीण विकास असा आपला विषय आहे, ग्रामीण विकास रुरल डेव्हलपमेंट. तर ग्रामीण विकासाचा आपला जो सत्र 3 आहे त्याच्यामध्ये ग्रामीण प्रशासन, ग्रामीण प्रशासन म्हणजे काय, तर आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, खेडेगावामध्ये गावामध्ये राहतो, किंवा या गावाचा किंवा त्या पूर्ण ग्रामीण भागाचा कारभार कशा पद्धतीने पांगणं गरजेचं आहे यासाठी एक प्रशासकीय व्यवस्था असणं गरजेचं असतं. आणि ती प्रशासकीय व्यवस्था कशी आहे हे पूर्णतः आपल्याला सत्र 3 मध्ये दिलेलं आहे. ग्रामीण प्रशासन साधारणतः म्हणजे ग्रामीण भागाचा कारभार हा 2 पद्धतीने चालत असतो. एक म्हणजे एक लोकप्रतिनिधी असतात आणि दुसरं असते प्रशासक. लोकप्रतिनिधी म्हणजे कोण, जे आपले आमदार, खासदार, त्याचबरोबर सरपंच असतील, त्याच्यानंतर पंचायत समितीचे सभापती असतील, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, हे झाले लोकप्रतिनिधी. आणि प्रशासकीय अधिकारी म्हणजे कोण, तर प्रशासनाचा कारभार बघणारे जे अधिकारी असतात त्याला प्रशासकीय अधिकारी म्हणतात. मग याच्यामध्ये कोण, तर गावाच्या लेवलला म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये हे असतात कोण, आपले ग्रामसेवक असतात, पंचायत समितीमध्ये तहसीलदार असतात, BDO असतात, तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार असतात, जिल्ह्याच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर CEO असतात, जिल्हा परिषदला CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, आणि जिल्ह्याचा कारभार बघण्यासाठी कलेक्टर म्हणजे जिल्हा अधिकारी असतात. हे कोण झाले, हे सरळ सेवेतून म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा मग UPSC च्या एक्झामच्या माध्यमातून त्यांची नेमणूक झालेली असते, म्हणजे त्यांची शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने निवड झालेली असते. आणि ते म्हणजे जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, गावाच्या ज्या काही आपल्या बाबी असतात, महसुला संबंधी असतील, ते जे काही असेल त्यांचं काय करायचं असते, आपल्याला नोंदी ठेवायच्या असतात, त्याच्याबाबतची लिखापढी करायची असते, आणि हे सर्व काम प्रशासकीय अधिकारी करत असतात. आणि लोकप्रतिनिधी 5 वर्ष त्यांचा कारभार असतो, आणि हे आपल्याला निवडणुकी प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून येत असतात. आणि हे निवडून आलेले जे प्रशासकीय हे लोकप्रतिनिधी असतात, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या दोघांच्या समन्वयाने काय असतो, ग्रामीण प्रशासन किंवा ग्रामीण भागाचा कारभार काय करत असतो, चालत असतो. आता ग्रामीण भागाचा कारभार चालत असताना आपण बघतो ग्रामीण प्रशासन, ग्रामीण प्रशासन, पण ग्रामीण प्रशासन हे कोणत्या पद्धतीने चालतं, तर ते 3 पद्धतीने चालत असतं, ते म्हणजे गाव, तालुका आणि जिल्हा.
गावाच्या ठिकाणी ग्रामपंचायत असते, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असते. ही त्रिस्तरीय रचना आहे. या त्रिस्तरीय रचनेलाच आपण पंचायत राज असं म्हणतो. पण या पंचायत राजचा म्हणजे गाव तालुका जिल्ह्याचा कारभार, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचा संपूर्ण कारभार कशा पद्धतीने चालवला जातो, इथे कोणकोणत्या यंत्रणा कार्यरत आहेत आणि त्या यंत्रणा कशा पद्धतीने कारभार चालवतात, हे पूर्णतः आपल्याला पेपर नंबर ग्रामीण विकास म्हणजे SYBA पेपर नंबर 3 मध्ये, सत्र 3 मध्ये आपण पाहिलेलं आहे. पण मी तुम्हाला पुन्हा सांगते की हे आपण का सिलेबस बघतोय, कारण हे जे सगळं आहे ह्याच्यावरच सत्र 4 चा अभ्यास आपला अवलंबून आहे. हा एक थोडासा ब्रीफ तुम्हाला दिलं तर साधारणतः तुम्हाला लक्षात येईल की या अनुषंगानेच पुढचे कायदे बनवण्यात आलेले आहेत. तर आपण याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे जिल्हा प्रशासन. तर जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्ह्याचं प्रशासन किंवा जिल्ह्याचा कारभार कोणत्या पद्धतीने चालतो हे आपण या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे किंवा तुम्ही अभ्यासलेलं आहे. तर हे जिल्ह्याचं प्रशासन म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं जिल्ह्याच्या ठिकाणी कोण आहे, तर कलेक्टर आहे. तर कलेक्टर असतील किंवा विविध यंत्रणा आहेत, मग त्या यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात, जिल्हा प्रशासनाची तत्व काय, जिल्हा प्रशासनाच्या स्थापनेमागे उद्देश काय, जिल्हा प्रशासन स्वातंत्र्योत्तरकालीन बदल, कारण जिल्ह्याची स्थापना ही ब्रिटिश कालावधीमध्ये झालेली आहे. ब्रिटिश कालावधीमध्ये झालेली आहे म्हणजे काय, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ऑलरेडी जिल्हे भारतामध्ये अस्तित्वात होते. कारण जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा त्यांची जी कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी, त्या ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार ते भारतभर करत होते. आणि हा कारभार करत असताना त्यांचा जो मुख्य अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याला तिकडून कामकाज करणं सहज सोपं होईल. कारण पूर्वी भारतामध्ये राज्य नव्हती, काय होतं, देश, मग प्रांत, आणि मग प्रांतांची विभागणी जिल्ह्यामध्ये करण्यात आली. कारण खूप मोठं प्रांत, जसं आज आपलं राज्य आहे तसं पूर्वी प्रांत असायचं, आणि मग एवढ्या मोठ्या प्रांताचा कारभार बघणं तिकडच्या अधिकाऱ्यांना शक्य होत नव्हतं, म्हणजे तो मोठा व्याप सांभाळणार कसा. म्हणून ब्रिटिशांनी काय केलं, त्यांचा जो अधिकारी ज्या भागामध्ये काम करत असेल तर त्या भागामध्ये कारभार सोयीचा सुकर व्हावा या दृष्टीने त्यांनी भारतामध्ये जे प्रांत होते त्या प्रांताची विभागणी केली. आणि त्या प्रांताची विभागणी करून काय झालं, इथे जिल्हा अस्तित्वात आला. पण ब्रिटिश असेपर्यंत भारतामध्ये जिल्हे होते, कारण स्वातंत्र्यानंतर जर आपण बघितलं तर जिल्ह्याची सुद्धा विभागणी करण्यात आली. आता महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे, पण हे 36 जिल्हे जरी असले तरी मुळात आपल्याकडे 35 जिल्हे होते. परंतु 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याची विभागणी होऊन स्वतंत्र पालघर जिल्हा अस्तित्वात आला. आता हा पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रात 36 जिल्हे झालेले आहेत. मग आता समज हा आपला पालघर जिल्हा जर असेल तर एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार कलेक्टर एकटे बघू शकणार आहेत का? किंवा आपल्याकडे 10 गावं असतील, तुम्ही जिथे राहत असाल त्या आजूबाजूला छोटी मोठी गावं असतील, तर त्या गावांमध्ये काय करणं गरजेचं आहे, त्या गावांमध्ये काय चालले, त्यांच्या सुखसोयी काय आहे, त्यांच्या अडचणी काय, हे सगळं जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचू शकेल का एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा वापर. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता समज काही जिल्ह्यांमध्ये पालघरमध्ये 7 तालुके आहेत, ठाण्यामध्ये 8 तालुके आहेत, काही जिल्ह्यांमध्ये 10 तालुके आहेत, म्हणजे जेवढे तालुके असतात तालुकांचा मिळून जिल्हा बनत असतो. आणि म्हणून याची जी काळजी आहे, सॉरी कारभार बघायचा आहे तो सहज सुलभ व्हावा म्हणून भारतामध्ये काय केलं गेलं, म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर जिल्ह्याची विभागणी करण्यात आली. आणि मग जिल्ह्याची विभागणी म्हणजे अगदी स्थानिक स्तरापर्यंत व्हावी त्यासाठी म्हणजे गाव, तालुका आणि जिल्हा अशी 3 स्तरामध्ये विभागणी करण्यात आली. मग गावाच्या ठिकाणी ग्रामपंचायत, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्ह्याच्या ठिकाणी
जिल्हा परिषद असे तीन भाग करण्यात आले आणि यालाच आपण पंचायत राज व्यवस्था असं म्हणतात. मग हा जिल्ह्याचं जे प्रशासन आहे, गाव तालुका आणि जिल्हा किंवा जिल्हा परिषदेचं प्रशासन आहे, जिल्ह्याचा जो कारभार आहे, जिल्ह्यामध्ये काय अडीअडचणी आहे, जिल्ह्यामध्ये काही सुखसोयी करायच्या आहे, जिल्ह्यामध्ये काही प्रश्न असतील, समस्या असतील, जिल्ह्याचा काही विकास करायचा असेल, तर तो कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे हे सगळं जिल्हा प्रशासनामार्फत चालवलं जातं. जिल्हा प्रशासनाची तत्व काय, त्याच्या स्थापनेमागचा उद्देश काय, स्वातंत्र्यानंतर काय झालेले बदल आहेत, किंवा जिल्हा प्रशासनाचे कोणते घटक आहेत, हे सगळं पहिल्या टॉपिक मध्ये म्हणजे जिल्हा प्रशासनामध्ये दिलेलं आहे. म्हणजे एकंदरच आपल्याला इथे जिल्ह्याचा अभ्यास करायचा आहे. आणि मग दुसरं प्रकरण आहे महसूल प्रशासन. आता महसूल जिल्ह्यानंतर तुम्ही म्हणाल, आता महसूल म्हणजे काय, या महसूल तुम्हाला माहितीही असेल. महसूल म्हणजे आता जमत आपलं घर आहे, या घराला घरामध्ये टीव्ही आणायचे, फ्रीज आणायचंय, किंवा घराला रंगरंगोटी करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, पैशांची आवश्यकता आहे. मग हा पैसा कुठून येणार आहे, जर घरचे आई वडील असतील, ते नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील, शेती करत असतील, मासेमारी करत असतील, म्हणजे आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायातून आपल्याला पैसा मिळतो आणि त्या पैशातून आपल्याला येणाऱ्या अडीअडचणी, समस्या, घराचा विकास, जे काही करायचं असेल आपण त्या पैशातून खर्च करत असतो. म्हणजेच काय, घरामध्ये घराचा विकास करायचा असेल तर आपल्या हातामध्ये काय असणं गरजेचं आहे, पैसा असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, जर एखाद्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल, जिल्ह्यामधल्या अडीअडचणी सोडवायच्या असतील, तर काय असणं गरजेचं असतं, हातामध्ये पैसा असणं गरजेचं असतं. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं की महसूल गोळा करावा लागतो. मग आता हा महसूल कुठून गोळा करणार, तर जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकरी असतात, किंवा जे विक्रेते असतात, जे आपण भाजी फळ विक्रेते, भाजी विक्रेते असतात, किंवा गावागावांमध्ये बाजार भरत असतात. मग त्या बाजारांमध्ये अनेक जण विक्रीसाठी आलेले असतात, गावांमध्ये जत्रा भरत असतात, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा कर विविध पद्धतीने गोळा केला जातो. या करालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, टॅक्स. मग हा टॅक्स किंवा कर जमा करायचा आणि तो जमा केलेला जो कर आहे तो कर काय करायचा, सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करायचा. आणि हा जमा केलेला जो कर आहे त्या करातून आपल्याला जिल्ह्याची विकास कामं करायचे. जिल्ह्यामध्ये समज एखादा स्टेडियम बांधायचे, पैसे लागणार आहेत आपल्याला. जिल्ह्यामध्ये एखादं हॉस्पिटल बांधायचंय, शाळा बांधायच्यात, रस्ते करायचे, दिवाबत्तीची सुविधा करायची, आरोग्याची सुविधा करायची, पाणी पुरवठ्याची सुविधा करायची, शिक्षणाच्या सुविधा करायच्या आहेत, अचानक जिल्ह्यामध्ये येणारी आपत्ती असेल त्याच्यासाठी पैसा लागणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला जो आपण पैसा जमा करणार आहोत त्या पैशाचं आपल्याला योग्य नियोजन करावं लागतं आणि त्या माध्यमातून हा पैसा विकास कामांसाठी, हा काम पैसा अडीअडचणींसाठी, किंवा अजून कुठल्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी, असं करून हा पैसा म्हणजेच कोण जमा झालेला महसूल, कर टॅक्स ज्याला आपण म्हणतो, तो कोणत्या पद्धतीने, म्हणजे हे जे प्रशासन आहे, प्रशासकीय अधिकारी असतात, ते काय करत असतात, या पैशाचं नियोजन करत असतात, त्याला लोकप्रतिनिधींची सुद्धा जोड असते आणि त्यामधून महसूल प्रशासन काम करत असतं. विकास प्रशासन आणि महसूल प्रशासन अशी दोन प्रशासन जिल्हा प्रशासनामध्ये कार्यरत असतात. परंतु विकास प्रशासन केव्हा काम करेल, जेव्हा महसूल प्रशासन काम करेल, कारण महसूल म्हणजे पैसा असेल तरच विकास होऊ शकेल. मला तर मोठं स्टेडियम बांधायचं आहे, मी बोलून चालेल का, नाही, तर माझ्या हातामध्ये काय असणं गरजेचं आहे, पैसा असेल तरच मी करू शकतो. आपण म्हणतो ना, सगळी सोंग आणू शकतो, पैशाची आणू शकत नाही. कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा काय झालेलं होतं, सगळं काम धंदा ठप्प झालेला होता, तेव्हा महसूल प्रशासन म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा हळूहळू कमी होऊ लागला होता. कारण का, कारण सगळे व्यवहार ठप्प झालेले होते. तर त्याच्यामुळे महसूल प्रशासन हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचं नियोजन करणं, त्यामार्फत काम करणं हे देखील महत्वाचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, त्याचे घटक, पार्श्वभूमी, व्याप्ती, काय कार्य करते, कार्यवाही काय करते, कोणती कामं करते, ही सगळी याच्यामध्ये दिलेली आहे. आता म्हणजे आपण जिल्हा प्रशासन बघितलं किंवा महसूल प्रशासन बघितलं, पण जिल्ह्याच्या ठिकाणी एवढ्याच गोष्टी असतात का, तर नाही.
तर जिल्हा प्रशासनामध्ये म्हणजे अजून एक महत्वाचा घटक असतो, म्हणजे तिसरा टॉपिक आपण याच्यामध्ये बघणार आहोत तो आहे, एक मिनिट, पोलीस व न्याय यंत्रणा। जेव्हा दोन देशांमध्ये सतत वाद होत असतात, भांडणं होत असतात, जसं आपण बघितलं युक्रेन आणि रशिया याच्यामध्ये परिस्थिती अस्तव्यस्त झालेली आहे, कारण तिथे शांतता नाहीये। शांतता असलेल्या देशामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये आपण बिनधास्तपणे कुठेही जाऊ शकतो, काहीही करू शकतो, आज आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, शाळा कॉलेजेसमध्ये आपण जाऊ शकतो, म्हणजेच आपण काय करत असतो, आपली, आपल्या घराची, आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची, किंबहुना आपल्या देशाची आपण काय करत असतो, प्रगती साधत असतो। हे कधी शक्य होते, जेव्हा शांतता आणि सुव्यवस्था नांदत असते तेव्हा। जर दोन कुटुंबामध्ये किंवा दोन शेजाऱ्यांमध्ये सतत वाद होत असतील तर आपण चांगल्या गोष्टींचा विचार करू शकतो का? नाही। आपण काय विचार करू, आता हा उद्या उठल्यानंतर आपल्याला काय त्रास देणार, तो विचारत असेल, आता हा नवीन मला काय त्रास देणार, म्हणजे आपण त्या भांडणामध्येच कायम अडकून पडलेलो असतो। आणि म्हणून आपल्याला शांत आणि यशदायी असं जीवन जगायचं असेल तर आपल्याला शांतता प्राप्त होणं खूप गरजेचं आहे, तरच आपण करू शकतो। समज आपल्याकडे सदर पावसाळ्यामध्ये वादळ येत असतील तर आपलं जीवन काय होईल, अनस्टेबल होईल, आपण स्थिर राहू का? नाही। सतत भीतीचं वातावरण असेल, भूकंप होत असेल तर त्या भूकंपामुळे सतत भीतीदायक वातावरण असेल तरी सुद्धा ती शांतता सुव्यवस्था नांदेल का? नाही नांदणार। आणि म्हणून काही जे प्रसंग असतात, चोरी, दरोडे, खून खराबे, कोणी कोणावर आक्रमण करतं, याच्यावर बचाव ठेवण्यासाठी म्हणून पोलीस यंत्रणा जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत असते। आणि त्या पोलीस यंत्रणेनी जे काही चोर, दरोडेखोर पकडलेले असतात किंवा काही जे काही गुन्हे घडलेले असतात त्यांना न्याय मिळवणं किंवा गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं काम न्याय प्रशासन करत असते, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र न्याय यंत्रणा कार्यरत असते। जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखणं हे पोलीस आणि न्याय यंत्रणेचं काम आहे। मग ही न्याय यंत्रणा काय काम करते, न्याय यंत्रणेची भूमिका काय? न्यायामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर दोन आहेत न्यायालयीन, माहिती ना, दिवाणी दावे आणि फौजदारी दावे। जे दावे कशाने चालवले जातात, फौजदारी म्हणजे काय, गुन्हे, खून, दरोडा, भांडण तंटे याला आपण म्हणतो फौजदारी दावे। आणि दिवाणी दावे म्हणजे काय, जे सिव्हिल असतात, सिव्हिल म्हणजे बांधकाम किंवा आता दोन भाव भाऊ असतील किंवा दोन गावं असतील किंवा दोन कुटुंब असतील, याच्यामध्ये हद्दीवरून जे वाद चालतात, माझी हद्द तू 2 इंच पुढे सरकवली, तुझी हद्द तू माझ्या हद्दीमध्ये आणलेली आहे, तर अशा स्वरूपाचे जे वाद असतात त्याला आपण सिव्हिल दावे असं म्हणत असतो। आणि म्हणून हा त्याला हे न्यायालयीन दिवाणी व फौजदारी न्यायालय म्हणजे काय, त्यांच्या भूमिका काय, याचबरोबर आता अनेक केसेस असतात त्या चालत असतात, परंतु त्याच्यामध्ये खूप साऱ्या केसेस असतात, मग त्याच्यामुळे प्रत्येकाच्या केसमध्ये आज एखादी केस उभी राहिलेली आहे, पण ती केस उभी राहिल्यानंतर त्याला पुढची तारीख कधी मिळेल, 2 महिन्याची मिळेल, 15 दिवसाची मिळेल, 4 महिन्याची मिळेल का 6 महिन्याची मिळेल, माहित नसते। त्याच्यामुळे हे खटले वर्षानुवर्ष चालत असतात आणि त्याच्यामध्ये अनेकांना न्याय मिळतो किंवा मिळून तो उशिराने मिळतो। म्हणून दुसरं एक यंत्रणा कार्यरत आहे जिल्ह्याच्या ठिकाणी, ती कुठली आहे, लोक न्यायालय। लोक न्यायालय म्हणजे काय, लोकांनी लोकांना जलद गतीने न्याय मिळावा, कमी खर्चामध्ये मिळावा, यासाठी हे लोक न्यायालय चालवलं जातं। तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं लोक न्यायालयामध्ये, की जेव्हा सुट्टीचा दिवस असेल किंवा रविवार असेल अशा वेळी हे लोक न्यायालय चालवलं जातं। ह्याच्यामध्ये अनेक संस्थांचे पदाधिकारी असतात, त्याच्याच बरोबर वकील असतात पण, किंवा जज वगैरे पण असतात, पण ते कोर्टाचे रिटायर झालेले जे वगैरे वकील किंवा जज वगैरे असतात ते असतात, म्हणजे आता रिटायर झाले म्हणून त्यांची बुद्धी खुंटते का? नाही, ते अनुभव संपन्न असतात। अनुभव, जेवढी तुम्ही जास्त वर्ष घालवाल एखाद्या देशामध्ये, एखाद्या कार्यामध्ये, तेव्हा तुम्ही जास्त अनुभव संपन्न होत असतात, तुम्हाला अनेक अनुभव येत असतात, आपण एका नजरेतून ओळखू शकतो की हा खरं बोलतो की खोटं बोलतो, तर असे अनेक
दावे चालवले जातात. आता पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे मुंबईला लागून जो पालघर जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये डहाणू तालुका आहे. त्या डहाणू तालुक्यामध्ये लोक न्यायालय आहे, त्याच्यामध्ये फोरम फॉर फास्ट जस्टिस असं म्हणून एक त्यांची संस्था आहे. आणि ही संस्था लोकांना मोठ्या प्रमाणावर न्याय देण्यासाठी आणि जलद न्याय देण्यासाठी अगदी अल्प खर्चामध्ये काम करते. म्हणजे खर्च म्हणजे काय, आता समज तुम्हाला डॉक्युमेंटेशन असेल किंवा काय असेल, लिखापडी असेल, त्याचा जो खर्च असेल तेवढा, त्याच्या पलीकडे काही खर्च नसतो. तर तसं तुम्हाला आता याच्यामध्ये कुठले साधे साधे दावे पण चालवले जातात. आता एखाद्या एखाद्या आदिवासी व्यक्तीला त्याच्याकडे बिचाऱ्याकडे लाईट बल्ब, एखादा बल्ब किंवा एखादा फॅन आहे, आणि अशाला 3-3 हजार दर महिन्याला बिल येते. मग अशा व्यक्तीने जायचं कुठं? मग अशा व्यक्तीला कोणीतरी या लोक न्यायालयाचा मार्ग सुचवला आणि ती व्यक्ती त्याच्याकडे गेली आणि त्याला नियमित त्या एमएससीबीच्या ऑफिसला जाऊन भेट देणं, दिवस म्हणजे त्यांची दिवसाची मजुरी बुडवून, काम बुडवून, स्वतःचा खर्च करून तिथे जावं लागायचं, आणि तरी सुद्धा त्याला दाद मिळत नव्हती. लोक न्यायालयात गेल्यानंतर त्याला जलद गतीने दाद न्याय तर मिळालाच, आणि प्लस त्याला 1-1.5 का 2 हजार रुपये आणि त्याचा जो प्रवास खर्च असेल, जे काही खर्च झाला असेल, तो खर्च सुद्धा एमएसईबीला त्या व्यक्तीला देता आला. म्हणजेच काय, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला लोक न्यायालयामार्फत काय मिळत असतो, न्याय मिळत असतो. म्हणजेच काय, पोलीस प्रशासनाबरोबरच न्याय प्रशासन देखील तितकंच महत्वाचं काम करत असते. आता चौथा आहे आपला टॉपिक आहे ग्रामीण विकासासाठी नियोजन. नियोजन हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य असा घटक आहे. नियोजनाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आता तुमची समज 10 जुलैला परीक्षा आहे, मग त्या 10 जुलैला परीक्षा पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नियोजन करावं लागेल. नियोजन कसलं करावं लागेल की ह्याच्यासाठी आपण अभ्यास कसा करायचा, परीक्षा कशी करायची, परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, मग आपण कोणते विषय घेतले पाहिजेत आणि किती दिवसात ते कव्हर केले पाहिजेत, याचं जर आपण योग्य नियोजन केलं आपण परीक्षेला कमी कालावधी असेल तरी आपण चांगले गुण हे करून चांगल्या उत्तम मार्काने पास होऊ शकतो. तसंच आता हे नियोजन जे आहे ते नियोजन कोणाची संकल्पना आहे, तर रशियाची संकल्पना आहे, आणि रशियाची संकल्पना भारताने स्वीकारली नियोजनाची, आणि तेव्हापासून आपल्याकडे नियोजन केलं जातं. नियोजन म्हणजे पंचवार्षिक योजना वगैरे आहे ते नियोजनाचा एक भाग आहे. त्याचबरोबर हे नियोजन कशासाठी केलं जातं, आता तुमचे कॉलेजेस आहेत, कॉलेजेस मध्ये टाइम टेबल तुम्हाला दिलं जातं की आज हा लेक्चर तो लेक्चर, हे नियोजनच म्हणता येईल की नाही. आता कुठलंही काम करायचं असेल, आता एखादा कोणता मोठा इव्हेंट करायचा असेल, आपल्याला नियोजन करावं लागतं. भोजनाची व्यवस्था कधी ठेवायची, आलेल्या गेस्टना कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळं नियोजन म्हणजे आपण प्लॅनिंग म्हणू, तर हे प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं. आणि ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्ह्याचा कारभार करत असताना आपल्याला नियोजन करावं लागतं. का, कारण आपल्याकडे जमा होणारा जो महसूल आहे तो महसूल आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या महसुलाचं वाटप म्हणजे कृषीसाठी किती वापरायचा, त्याच्यानंतर शिक्षणासाठी किती, आरोग्यासाठी किती, अचानक येणाऱ्या आपत्तीसाठी किती, त्याच्यानंतर आहे अजून कुठल्या हे असतील, सामाजिक संस्था असतील, रस्ते, दिव्यबत्ती, या अजून कुठल्या जे काही असतील, तळ बांधाय, तळ गावामध्ये तळ करायचं जिथे तळी आहेत, त्यामधून गाळ काढायचा म्हणजे जेणेकरून पावसाचं पाणी जास्ती तिथे साचून राहील आणि पाण्याची पातळी वाढेल आणि दीर्घकाळ म्हणजे मे महिन्यापर्यंत पाणी टिकून राहील, याच्यासाठी सुद्धा आपल्याला विविध माध्यमातून पैशाची गरज असते. म्हणजे काय, महसूल प्रशासनाकडून येणारा जो पैसा आहे त्याचा आपल्याला विकास करायचा आहे, आणि हा विकास करताना किंवा महसूल प्रशासनाचा पैसा येताना आपल्याला काय करणं गरजेचं असतं, नियोजन करणं गरजेचं आहे. आता रस्ते बांधायचे तर आपल्याकडे काय करतात, पावसाळा समजा टेंडर काढलं जातं की कोणत्या रस्त्यासाठी किती खर्च करायचा, कोणते रस्ते बांधायचे आहेत, आणि त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये ही प्रोसेस सुरू होतं. प्रोसेस म्हणजे काय, पावसाळ्याआधी ही रस्त्याची दुरुस्ती, डागडुजी असेल किंवा रस्त्याचं डांबरीकरण करायचं असेल, रस्त्याचं रुंदीकरण करायचं असेल, रस्त्याचं सपाटीकरण करायचं असेल, त्यासाठी नियोजन करावं लागेल की बाबा अमुक एक कालावधीमध्ये हे काम झालं पाहिजे, याच्यासाठी किती पैसा येणार आहे, किती कोटीचा हा रस्ता असणार आहे, हा रस्ता बांधताना खडी मग सिमेंट काय जे काय वापरायचं असेल ते कुठून वापरलं जाईल, जाणं गरजेचं आहे. आता जिल्ह्यामध्ये 100 तळी असतील, तळ्यांमधला गाळ काढायचा आहे, फक्त गाळ काढायचा आहे,
जेसीबी कडून मागवायची, त्याला खर्च किती येणार आहे, मग त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोण घेणार आहे, का सगळ्या ठिकाणी कलेक्टर धावणार आहेत का, नाही त्याचा टेंडर काढलं जातो. त्याच्यानंतर त्याला मराठीमध्ये निविदा असा शब्द आहे काढला जातो आणि मग त्याच्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करतो. आता समज आपल्याकडे आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते, रस्ते पुरे पडतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो आणि जलद गतीने वाहतूक व्हावी यासाठी म्हणून रस्त्यांच्या जोडीला आपण फ्लायओव्हर करत असतो की नाही, मग त्याच्यासाठी म्हणून आपल्याला नियोजन करावं लागेल. मग हा रस्ता किंवा हे फ्लायओव्हर बांधायचं असेल, मग हा कुठून काढायचा, कुठून कुठे बायपास टाकायचा, त्याचबरोबर आपल्याला काय करणं, या रस्त्या बांधण्यासाठी जर 10 कोटीचा खर्च येणार असेल तर आपल्या तिजोरीमध्ये तेवढे पैसे आहेत का, जर नसतील ते कुठून घेतले पाहिजे, त्याचं सगळ्याचं नियोजन करावं लागतं. आणि ग्रामीण भाग प्रशासनामध्ये म्हणजे आपण कलेक्टर ऑफिस म्हणतो, पण तिथे वेगवेगळे विभाग आहेत, कृषी विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, औद्योगिक विभाग आहे, त्याच्यानंतर उद्योग केंद्र आहे, त्यानंतर पशु हे आहे, कृषी विभाग झाला, त्याच्यानंतर मत्स्य विभाग झाला, असे विविध विभाग आहेत, त्या विविध विभागांचे विविध अधिकारी आहेत. मग त्या सगळ्यांशी चर्चा करून म्हणजे एखाद्या पद्धतीचं आपल्याला नियोजन करायचं असेल, मासेमारी बंदी करायची असेल तर, किंवा मासे 1 जून ते 1 ऑगस्ट पर्यंत, 31 जून मे पर्यंत सॉरी जुलै पर्यंत मासेमारी बंदी असते, कारण त्याच्यामध्ये वादळ पण येत असतात, म्हणजे पावसाळ्याचा सीजन असतो आणि त्याच्यामध्ये माशांच्या प्रजोत्पादनासाठी म्हणून त्यांना तो त्या कालावधीमध्ये मासेमारी बंदी ठेवणं गरजेचं असतं. आणि मग यासाठी म्हणून मच्छीमारांची चर्चा करणं हे काय झालं, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं असतं. आणि जिल्ह्याचं म्हणजे जिल्हा म्हणजे आपण काय म्हणतो, फक्त कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हा का, नाही, त्याच्यामध्ये खूप सारे सेक्शन्स आहेत. आणि म्हणून आपल्याला काय करायचं असतं की हे नियोजन करत असताना किती बारकाईने करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला नियोजनाची संकल्पना, प्रकार, महत्व हे सगळं अभ्यासलेली तुम्ही आहे तरी पण तुम्हाला मी सांगते, नियोजन यंत्रणा किंवा जिल्हा नियोजनात 1992 नंतर झालेले बदल काय आहेत, त्याच्यानंतर आहे नियोजन ग्रामीण नियोजन लोकसहभागाची गरज, म्हणजे नियोजन करत असताना लोकांचा सहभागाची गरज का आहे. कारण आता समजा आता एखाद्या आपण काय करणार आहोत, शेती संबंधी निर्णय घेणार आहोत, मला शेतीचं ज्ञान नाहीये, मी शेतीचा अधिकारी नाहीये, परंतु मला शेती संबंधीच्या निर्णय घ्यायचे असतील, तर तिथे शेतकरी किंवा जो अनुभव संपन्न असेल अशा लोकांना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं, तो निर्णय योग्य पद्धतीने होईल आणि त्या क्षेत्राला न्याय देणारा असेल. आणि म्हणून लोकसभात नियोजन म्हणजे आता मला करायचंय की काय करायचं आहे, माझा जिल्हा मला हरित जिल्हा करायचा आहे, माझ्या जिल्ह्यामध्ये मला भात पिकाचं उत्पादन वाढवायचं आहे, एक अधिकारी आहे कृषी अधिकारी म्हणून, म्हणून मी हा विचार करते. पण कृषी अधिकारी जरी असले तरी इकडचे जे मोठे शेतकरी असतील ज्यांना या बाबतचं ज्ञान जास्त आहे, अनुभव संपन्न आहे, अशा लोकांना या निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं तर काय होणार आहे, तो निर्णय चांगल्या पद्धतीने घेतला जाणार आहे आणि त्या भागातील लोकांना योग्य पद्धतीने न्याय मिळणार आहे. आणि म्हणूनच नियोजनामध्ये लोकसहभागाची गरज आहे. त्यानंतर आहे ग्रामीण नियोजनात स्वयंसेवी संस्थांची भूमिका. जसं प्रशासन काम करत असतं पण प्रशासन हे सगळ्या ठिकाणी पुरं पडत नाही, म्हणजे इतकी मोठी लोकसंख्या आहे, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे, रोज नवनवीन प्रश्न असतात आणि म्हणून या नियोजन प्रक्रियेमध्ये प्रशासनाला जसं लोकसहभागाची गरज आहे तसंच स्वयंसेवी संस्थांची देखील गरज आहे. आणि ही गरज भागवण्यासाठी म्हणून स्वयंसेवी संस्थांना सुद्धा या ग्रामीण भागातील नियोजनामध्ये सहभागी करून घेतलं जातं. आता स्वयंसेवी संस्था म्हणजे काय, एनजीओ म्हणजे आपण म्हणतो ना एनजीओ, तर त्यांचा सुद्धा याच्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे तर आमचं झालेलं आहे, सुद्धा तुम्ही आम्हाला पुन्हा एक्सप्लेन करता, पण हे करण्यामागचा उद्देश असा आहे कारण याच्या नंतरचा जो आपलं सेक्शन आहे त्याच्यावरच अवलंबून आहे. मग ते कसं, तर ते असं की आता हे पूर्णत आपण ग्रामीण प्रशासन घेतलेलं आहे, ग्रामीण प्रशासन काम काय करते, महसूल प्रशासनाची भूमिका काय, पोलीस प्रशासन, न्याय प्रशासन काय काम करते, त्यानंतर नियोजनाची भूमिका काय आहे, हे सगळं बघितलं.
परंतु हे पूर्ण गाव, तालुका, जिल्हा किंवा ग्रामीण भागाशी रिलेटेड आहे, जिल्ह्याशी रिलेटेड आहे. आणि म्हणून पुढचा जो आपलं सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला याच्यावर म्हणजे हे काम करत असताना हे काम अधिक प्रभावीपणे व्हावं, प्रत्येकाला योग्य न्याय मिळावा यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज संबंधीचे जे काही कायदे आहेत, विविध प्रकारचे जे कायदे आहेत, जमीन महसूल कायदा असेल, जमिनीबाबतचे कायदे असतील, विविध कायदे आहेत, ते पूर्णच्या पूर्ण कायद्यांचं म्हणजे आता पुढचं जे आपलं सेक्शन आहे ते पूर्णतः कायद्यांवर अवलंबून आहे. आणि हे कायद्यांवरचं आपलं पुढचं आपलं 1 मिनिट हा तुम्हाला दुसरा सिलेबस दाखवतो. आता हा बघा, हा आपला 17-4 चा म्हणजे सेमिस्टर 4 चा सिलेबस आहे. याच्यामध्ये ग्रामीण विकासा संबंधीचे कायदे सांगितलेले आहेत. आणि हे कायदे जर बघत असताना आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये ग्रामीण म्हणजे आता आपण ग्रामीण प्रशासन बघितलं, मग त्याच्यावरच अवलंबून हे कायदे बनवणार आहेत. गाव, तालुका, जिल्हा, मग गावासंबंधीचे म्हणजे ग्रामपंचायत संबंधीचे कायदे काय, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या संबंधीचे कायदे काय आहेत, मग त्या संबंधीचे कायदे इथे दिलेले आहेत. आता जसं महसूल प्रशासन बघितलं, महसूल प्रशासनामधून आपल्याला शेतीमधून कर मिळतो, परंतु शेतीमधून कर मिळत असताना त्या शेतीचं समान वाटप व्हावं यासाठी म्हणून काय करण्यात आलेले आहेत, कायदे करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून या संबंधी कायदे करत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर जमीन सुधारणाविषयक कायदे दिलेले आहेत, त्याचबरोबर आपल्या ग्रामीण विभागासंबंधीचे कायदे आहेत, आदिवासी जमीन विषयक कायदा, पेसा कायदा, वन जमीन विषयक कायदे, असे विविध कायदे आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने माहितीचा अधिकार अधिनियम आहे 2005. आपल्याला एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडून माहिती हवी असेल, आपल्याला मिळत नसेल, तर या कायद्याचा वापर करून आपण काय करू शकतो, आपण माहिती मिळवू शकतो. म्हणजेच काय, थोडक्यात काय, मी आधी सेमिस्टर 3 चा सिलेबस का सांगितला, कारण हे जे ग्रामीण प्रशासन आहे त्या ग्रामीण प्रशासनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी संबंधी ते कायदे करण्यात आलेले आहेत. आणि त्या गोष्टीवर हे कायदे अवलंबून असल्यामुळे आपल्याला जर तुमचं झालेलं असेल तरी तुम्हाला मी ते एक्सप्लेन केलं, कारण त्याच्यावर हे सगळे कायदे अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे की हे कायदे शिकणं गरजेचं आहे. आता कायदे, आता आपण काय लॉचा अभ्यास करीत नाही, म्हणजे वकिलीचा अभ्यास करत नाही, पण तरी सुद्धा हे कायदे आपल्या अभ्यासामध्ये आहे. आता एक लक्षात घ्या तुम्ही, ग्रामीण विकास म्हणजे आपण RD शिकतो, पण RD मध्ये FY, SY, TY या तीनही याच्यामध्ये तुम्हाला FY ला 1 पेपर, SY ला 2 पेपर, TY ला 3 पेपर, असे 6 पेपर आहेत. तर ग्रामीण विकास म्हणजे फक्त शेती असा एक कन्सेप्ट आपल्या मनामध्ये असतो, पण ग्रामीण भागामध्ये शेती किंवा ग्रामीण विकासामध्ये शेती हा एक भाग झाला, एक घटक झाला, पण त्याचबरोबर आपल्याला असंख्य घटक ह्याच्यामध्ये शिकायचे. त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, ग्रामीण विकास म्हणजे काय हे आपण एक पहिला वगैरे बघितलेलं आहे, त्याच्यानंतर जाती धर्म किंवा आपल्याला ग्रामीण भागामध्ये असलेल्या विविध संरचना, संरचना म्हणजे नक्की काय, तर वाहतूक, दळणवळण, दूरसंचार, दूरध्वनी, आरोग्य, शिक्षण या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर वाहतूक, दळणवळण वगैरे सगळं आहे, नियोजन आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये जात धर्म किंवा आपण जागतिकीकरण वगैरे आहे, आधुनिकीकरण आहे, पौराणिक पाश्चिमात्यीकरण म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याचबरोबर जिल्हा म्हणजे काय, गाव, तालुका म्हणजे काय, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि हे करत असताना आपल्याला ह्याच्या संबंधीचे जे कायदे आहेत म्हणजे गावामध्ये निवडणूक कशा होतात किंवा निवडणूक होत असताना काय करणं अपेक्षित आहे, नियोजन म्हणजे काय हे अपेक्षित आहे, काय करणं अपेक्षित आहे, म्हणजे आपलं ग्रामपंचायत चालवली जाते, मग ग्रामपंचायत चालवत असताना ह्याच्यामध्ये कोणते कायदे आहेत, एखादा अधिकारी काम करत नसेल किंवा एखादा भ्रष्ट पद्धतीने काम करत असेल, एखाद्याला त्रास देत असेल, तर आपण त्याला कोणत्या अधिनियमाखाली, अधिनियम म्हणजे कायदा, मराठी त्याला कायदा म्हणतात, समानार्थी शब्द आहे अधिनियम, मग त्या अनुषंगाने आपल्याला काय करणं गरजेचं आहे की हे कायदे समजून घेणं. हे कायदे तुम्हाला दिलेले आहेत असे खूप डीपली मिळत नाहीयेत, आपल्याला परीक्षेला
जेवढा कालावधी असतो, आपल्याला जेवढे मार्क असतात परीक्षेचे, त्या अनुषंगाने हा सिलेबस बनवलाय. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक तोंड ओळख आहे कायद्यांची, म्हणजे प्रत्येक जो घटक तुम्हाला अभ्यासाला दिलेला आहे त्याची बेसिक तोंड ओळख तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे सिलेबस मध्ये. म्हणजे आता जर इथे बघितला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, तर ह्याचं सेपरेट एक जाड पुस्तक तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच काय, आपल्याला जे माहिती नव्हतं ते आपल्याला माहिती करून देण्यासाठी, आपल्याला बेसिक नॉलेज मिळवण्यासाठी इथे आपल्याला सिलेबस मध्ये या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे काय, पुढे जाऊन तुम्हाला जर काही अभ्यास करायचा असेल याच्यामध्ये, म्हणजे एकाच कायद्यावरती तुम्ही पूर्ण डीपली याच्यामध्ये अभ्यास करू शकतो. परंतु मला ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या अभ्यासाच्या माध्यमातून काय झालेलं आहे, मला माहिती व्हायला लागलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कायदे आहेत, तर तुम्ही पेपर नंबर 5 भेटा TYBA चा, हा पूर्णतः बँकिंग वर आधारित आहे, म्हणजे इकॉनॉमिक्स. TYBA चा जो सेमिस्टर 5 आहे त्याचा पेपर नंबर 5 चा RD चा अभ्यास, आणि पेपर नंबर आपलं सॉरी पेपर सेमिस्टर 5 चा सॉरी हाँ सेमिस्टर 5 चा इकॉनॉमिक्सचा जो पेपर आहे, आणि RD चा पेपर नंबर 5 चा सेमिस्टर 5 चा जो पेपर आहे, ह्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न सारखे सारखेच आहेत. कारण पूर्णतः इकॉनॉमिक्स, पूर्णतः जे इको आहे अर्थशास्त्र आहे, तो पूर्ण पेपर नंबर 5 मध्ये आहे. बँकिंग सेक्टर पूर्ण त्याच्यामध्ये आहे, म्हणजे शेतीसाठी आपल्याला कर्ज लागतं, मग ते कर्ज कोणकोणत्या बँकेतून घेतलं जातं, कोणकोणत्या पद्धतीने घेतलं जातं, त्या कर्जाचे प्रकार काय आहेत, बाजारपेठा काय आहेत, पूर्वी बँका नव्हत्या तेव्हा ग्रामीण भागाची अवस्था कशी होती, नंतर बँका हळूहळू आलेल्या त्याच्यानंतर अवस्था कशी आहे, आणि आताची अवस्था बँकांची कशी आहे, हा पूर्ण तुम्हाला अभ्यास पेपर नंबर 5 मध्ये बघायला मिळेल. पेपर नंबर 6 मध्ये तुम्हाला शेती सॉरी शेती आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची, त्याचबरोबर तुम्हाला जोड व्यवसाय कसे करायचे आहेत हे तुम्हाला त्याच्यामधून समजणार आहे. म्हणजेच काय, थोडक्यात ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ह्याच्यामधून तुम्हाला पूर्णतः 1 मिनिट हा तुम्हाला पूर्णतः याच्या मार्फत शेतीचं ज्ञान मिळणार आहे. जोड उद्योग कसे करायचे, तुम्हाला स्वयंरोजगार करायचा असेल काय करायचंय, बचत गट म्हणजे काय, बचत गट कोणकोणत्या प्रकारचे असतात, आणि बचत गटांमार्फत तुम्ही कोणकोणते उद्योग करू शकता, पूर्णतः अभ्यास दिलेला आहे. म्हणजे हे RDG म्हणजे ग्रामीण विकास जो आहे, फक्त शेती एक शेती नाही, याच्यामध्ये तुम्हाला कायदे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रशासन काय आहे, तुम्हाला जर पॉलिटिक्स मध्ये जायचं असेल, पॉलिटिक्स मध्ये जाताना तुम्हाला गाव तालुका जिल्हा याचं बेसिक नॉलेज किंवा त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे, त्याच्या संबंधीचे कायदे काय आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला हा एक चांगला बेस आहे, आणि त्याच्यामुळे काय आहे की हा पूर्ण अभ्यास तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी एक परिपूर्ण अभ्यास असा आहे, ज्यामुळे तुमच्या FY ते TY पर्यंत नोट्स तुम्ही RD च्या कधी टाकू नका, तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहेत. आणि म्हणून इथे दिलेले विविध कायदे जे आहेत ते कायदे आपल्याला माहित पडणार आहे. तुम्ही जर ग्रामीण भागातले असतील तुम्हाला हे खूप फायदेशीर आहेत, आणि शहरी भागातले जरी असेल तरी तुम्हाला ग्रामीण भागाचा काय कारभार आहे, ग्रामीण भाग कशा पद्धतीने चालतो याचं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हा जो अभ्यास आहे तो अभ्यास फक्त परीक्षेसाठी न घेता तुम्हाला काय करायचं आहे, हे ज्ञान म्हणजे मला मिळालेलं एक कुतूहल आहे जे मला कधी माहित नव्हतं, मला नव्याने माहित पडलेलं आहे, आणि त्यासाठी मला हे जाणून घ्यायचंय, आणि हे जाणून घेणं म्हणजेच आपण अभ्यास करणं. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर काय होणार आहे की तुम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे. 1 मिनिट हे काय दे तर अशा पद्धतीने आपण सिलेबस हा बघितलेला आहे. ठीक आहे, आता थोड्या वेळाने तुमचं लेक्चर ऑफ होणार आहे, पण लेक्चर ऑफ झालं तरी आपण त्या लिंकने जॉईन करू शकतो, त्या लिंकने आपण जॉईन करायचं आहे. ठीक आहे, पण त्याची लिमिट आहे, त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही मला विचारू शकता एनी टाइम. तुम्हाला जे काही विचारायचं असेल
आता पुढच्या लेक्चरला आपण हे पूर्ण 17 मधला जो सिलॅबस आहे तो सिलॅबस आपण पूर्ण एक्सप्लेन करणार आहोत, आणि त्याच्यानंतर उद्यापासून आपण काय करणार आहोत, आपलं एक टॉपिक शिकवायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला कोणतीही क्वेरी जर असेल तर त्याच्यामुळे तुम्ही ती विचारू शकता.